मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातल्या अवैध धार्मिक स्थळांचा मुद्दा चर्चेत आहे. नागपूरमध्ये 500 पेक्षा जास्त अवैध प्रार्थना स्थळ असल्याची नोंद आहे, मात्र प्रत्यक्षात ही संख्या मोठी असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे उच्च न्यायालयात दाखल केलेल्या एका याचिकेच्या माध्यमातून पालिकेनं एटीआर सादर करण्याची मागणी आता याचिकाकर्ते करणार आहेत. नागपूरच्या सिव्हिल लाईन्स भागातला हा दर्गा महानगरपालिकेच्या मध्यवर्ती कार्यालयापासून अवघा 100 मीटर दूरवर आहे. शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून दर्ग्याचं बांधकाम झालंय. नागपुरात अशी अनेक प्रार्थना स्थळं आहेत. महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास यांच्या वतीनं करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार जवळपास 500 प्रार्थना स्थळं अवैध आहेत. पण नागपूर खंडपीठात दाखल झालेल्या याचिकेत ही संख्या प्रत्यक्षात खूप जास्त असल्याचा दावा करण्यात आलाय. माझ्या मते कमीत कमी 10 पटीने मोठी असेल, कारण 334 जर इथून मी हायकोर्टापर्यंत गेलो तर मला कमीत कमी 10 मिळतील. महानगरपालिकेचाच परिसर जर बघितला तर जवळपासच 5-7 मिळून जातील. हे इतकाय लपलेली स्थिती नाही आहे, परंतु ही परिस्थिती अजून क्षोभक होण्याच्या आधी, म्हणजे स्फोटक होण्याच्या आधी याला कंट्रोल व्हावं म्हणून सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट दोघांनी दखल घेतलेली आहे. अनेक वर्षांपासून असलेल्या या अवैध प्रार्थना स्थळांच्या बांधकामांबाबत पालिकेनं काय केलं असा सवाल या याचिकेद्वारे करण्यात आलाय. पालिकेनं आजवर किती प्रार्थना स्थळं हटवली त्यासंबंधीचा ऍक्शन टेकन रिपोर्ट सादर करण्याची मागणी याचिकाकर्ते करणार आहेत. दरम्यान न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत तातडीनं कारवाई करण्याचे आदेश महापौर प्रवीण दटके यांनी दिले आहेत. मला ते निर्देश बघावे लागतील, पण हायकोर्टाचे निर्देश असतील तर ते पाळावेच लागतील. जे निर्देश दिले आहेत ते महानगरपालिकेच्या प्रशासनाने पाळलेच पाहिजे, कारण ते माननीय उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आहेत. या धार्मिक स्थळांमुळे वाहतूक कोंडी होते, सर्वच धर्माच्या देवदेवतांचे यथोचित पूजापाठ व्हायला हवेत, पण सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करत धार्मिक स्थळं उभी राहत असतील तर त्यावर कारवाई होणंही गरजेचं आहे. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.